बारनेर दूध संघामध्ये प्रशासक निवडीवरून अंदाधुंदी मातली असून दूध संघाच्या प्रशासक निवडीवरून राष्ट्रवादी व भाजपा यांच्यामध्ये शीतयुद्ध पेटले आहे. दूध संघाच्या प्रशासक पदी दादासाहेब पठारे नामधारी ठरले आहेत. यामुळे बारनेर तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या दूध संघात राजकारण पेटले आहे. दूध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांच्यासह इतर सदस्यांनी या संदर्भात औरंगाबाद हायकोर्टात धाव घेतली होती. नाशिक येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी दादासाहेब पठारे यांच्या नियुक्तीचा निर्णय दिला होता. या आदेशाला अध्यक्ष राहुल शिंदे यांनी औरंगाबाद हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यानुसार औरंगाबाद खंडपीठाने 4 डिसेंबर रोजी या निर्णयाला स्थगिती दिली. 10 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या बैठकीत कोणत्याही प्रकारचे निर्णय अथवा सही करण्याचा अधिकार दादासाहेब पठारे यांना राहिला नसल्याचे राहुल शिंदे यांनी सांगितले. या संदर्भात मायभूमी न्यूजचे संपादक राम तांबे यांनी राहुल शिंदे यांची फोनवर प्रतिक्रिया जाणून घेतली. जे नवीन प्रशासक नेमलेला आहे त्याच्या कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हायकोर्टाने स्टे दिलेला आहे. ज्या अर्थाने आमच्या संघावरती प्रशासक मंडळ नेमलं तर ते अतिशय चुकीचं नेमलेलं आहे. कारण आम्ही इलेक्शन साठी लागणारे पैसे प्राधिकरणाला भरलेले असताना सुद्धा हा अतिशय चुकीचा निर्णय त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी पदाचा वापर करून त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून आम्ही हे जेव्हा कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं तेव्हा कोर्टाने ताबडतोब त्यांच्या कुठलाही धोरणात्मक निर्णय घेऊ नये याच्यासाठी स्टे दिलेला आहे. ओके, धन्यवाद साहेब. आपण मायभूमीला सर आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.